धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले यांची आज जयंती चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर इथं त्यांचा जन्म झाला हिंदवी स्वराज्याचे ते दुसरे छत्रपती वडील छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून त्यांना रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातले डावपेच यांचं बाळकडू मिळालं होतं राजकारणातले बारकावे त्यांनी अल्पावधीतच आत्मसात केले मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळलं तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचारानं शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेलं त्यावेळी संभाजीराजे केवळ नऊ वर्षांचे होते ते पराक्रमी योद्धा राजकारणी साहित्यिक संस्कृत भाषेचे उत्तम जाणकारही होते संभाजी महाराजांनी वयाच्या चौदा वर्षी बुधभूषण राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत छत्रपती शिवाजीराजे यांच्या कर्तृत्वाविषयी लिहिलं आहे सहा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला त्यानंतर सलग नऊ वर्ष त्यांनी मुघलांसहित पोर्तुगीज आणि सिद्धीशी अविरत झुंज दिली अफाट मुघल सैन्याशी धैर्यानं आणि असामान्य शौर्यानं लढा देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा